फिफा विश्वकप 2018 ड गटात अर्जेंटिना, आइसलँड, क्रोएशिया, नायजेरिया हे चार संघ आहेत. दोन वेळचा विश्वजेता अर्जेंटिनाचा संघ सध्या फॉर्म मध्ये येण्यासाठी झगडत आहे. एखाद दुसरा सनसनाटी निकाल लागला नाही तर हा दिग्गज संघ ड गटात अव्वल येईल. पण या गटातून बाद फेरीत पोहोचण्यासाठी क्रोएशियाला नायजेरियाशी किती टक्कर द्यावी लागेल याची उत्सुकता असेल. आइसलँड या स्पर्धेच्या निमित्ताने विश्वचषक पदार्पण करणार आहे, त्यामुळे स्पर्धेत प्रवेश मिळवला हेच त्यांच्यासाठी खूप आहे. यंदाच्या विश्वचषकासाठी दोन सामने पूर्ण सोल्ड आउट झाले. पहिला सामना म्हणजे या स्पर्धेची फायनल आणि दुसरा सामना म्हणजे चक्क अर्जेंटिनाची आइसलँड विरुद्धची लढत. यात आइसलँड विरुद्ध लढतीला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे कारण म्हणजे मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांची चढाओढ. तसे पाहता अर्जेंटिनाला विश्वचषकात वैभवशाली इतिहास लाभला आहे. 1978 व 1986 मध्ये ते विजेते ठरले आहेत. लायोनेल मेस्सी हा या संघाचा स्टार खेळाडू आहे. या स्पर्धेदरम्यान लायोनेल मेस्सी आपला 31वा वाढदिवस साजरा करणार असून आतापर्यंत विश्वचषक जिंकता आलेला नाही. ही कसर यंदा भरून काढण्याची त्याला कदाचित शेवटची संधी असेल. जॉर्जे सॅम्पाओली हे अर्जेंटिनाच्या प्रशिक्षक पदी कार्यरत असून 1986 नंतर प्रथमच विश्वचषक जिंकून देता यावा यासाठी ते प्रयत्नशील असतील. त्यांचे सध्याचे फिफा मानांकन 5 आहे. आइसलँड हा विश्वचषकातील सर्वात छोटा देश. त्यांची लोकसंख्या जेमतेम 3,40,000 इतकी आहे. या छोट्याशा देशापेक्षा आपली कित्येक राज्य देखील मोठी आहेत. पण तरीही या देशाने फुटबॉलच्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा पराक्रम गाजवला आहे. जिल्फी सिगुर्दसन हा या संघाचा स्टार खेळाडू आहे. आइसलँडची या विश्वचषकातील वाटचाल ठरेल ती जिल्फीच्या योगदानावर. आइसलँडचे प्रशिक्षक हॉल ग्रिमसन हे यंदाच्या विश्वचषकासाठी अतिशय महत्वाकांक्षी आहेत आणि म्हणूनच की काय त्यांनी सलामीच्या लढतीत अर्जेंटिनालाच धूळ चारण्याची व ते शक्य न झाल्यास किमान त्यांना बरोबरीत तरी राखण्याची जोरदार तयारी चालवली आहे. त्यांचे सध्याचे फिफा मानांकन 22 आहे. यंदाच्या विश्वचषक मोहिमेसाठी क्रोएशियाने अपेक्षेप्रमाणे अनुभवी खेळाडूंवर भर दिला आहे. संघाचे प्रशिक्षक डॅलिफ यांनी अंतिम क्षणी मॅथेज मित्रोविकला डच्चू दिला. मॅथेजने दिनांक 19 एप्रिल नंतर एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे डॅलिक यांनी यापूर्वी म्हटले होते. ल्युका मोड्रिक हा या संघाचा स्टार खेळाडू आहे. बालपणीचा निर्वासित ते क्रोएशिया पर्यंतच्या कर्णधार पदाची ल्युका मोड्रिकची झेप अर्थातच लक्षवेधी ठरली आहे. क्लब स्तरावर देखील तो रियल माद्रिदचा स्टार ठरत आला आहे. क्रोएशियाचे प्रशिक्षक डॅलिक यांनी यापूर्वी म्हटले आहे, सुपर इगल्स या टोपन नावाने ओळखला जाणारा क्रोएशियाचा संघ यंदा बाद फेरीत पोहोचण्यासाठी प्रामुख्याने अर्जेंटिना व नायजेरिया यांच्याशी भिडणार असून त्या पार्श्वभूमीवर डॅलिक यांचे मार्गदर्शन या संघासाठी विशेष महत्वाचे ठरणार आहे. त्यांचे सध्याचे फिफा मानांकन 20 आहे. नायजेरियाचा संघ मध्य फळी व आघाडी फळीत भक्कम आहे, पण बचावात त्यांचे तंत्र सातत्याने उघडे पडत आले आहे. या संघातील बहुतांशी दिग्गज खेळाडू दर्जेदार युरोपियन लीग मध्ये खेळत आले आहेत. तरीही कमकुवत बचाव हा त्यांचा कच्चा दुवा ठरत आहे. क्लब स्तरावर चेल्सीचे प्रतिनिधित्व करणारा व्हिक्टर मोसेस हा यंदाच्या विश्वचषकात नायजेरियाचा स्टार खेळाडू असणार आहे. खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने गेर्नोट रोहर मागील 45 वर्षापासून सक्रिय राहत आले असून यामुळे नायजेरियाच्या आशा अपेक्षा यंदा अर्थातच उंचावलेल्या असणार आहेत. त्यांचे सध्याचे फिफा मानांकन 48 आहे. ड गटातील लढतींचे वेळापत्रक असे असणार आहे. पहिला सामना 16 जून अर्जेंटिना विरुद्ध आइसलँड सायंकाळी 6:30 वाजता मॉस्को येथे होणार आहे. दुसरा सामना 16 जून क्रोएशिया विरुद्ध नायजेरिया सायंकाळी 5:30 वाजता कॅलिनी ग्रॅड येथे होणार आहे. तिसरा सामना 21 जून अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया रात्री 11:30 वाजता नोओग्रोड येथे होणार आहे. चौथा सामना 22 जून नायजेरिया विरुद्ध आइसलँड रात्री 8:30 वाजता व्होल्गोग्रॅड येथे होणार आहे.
पाचवा सामना 26 जून नायजेरिया विरुद्ध अर्जेंटिना रात्री 11:30 सेंट पीटर्सबर्ग येथे होणार आहे. सहावा सामना 26 जून आइसलँड विरुद्ध क्रोएशिया रात्री 11:30 रोस्तो ऑन डॉन येथे होणार आहे. सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन. बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा. आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या. अधिक माहितीसाठी 9379777388 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.